आता चैत्र पाडवा काही दिवसावर ठेपला आहे, त्याच्यामुळे लगभग खूप जोरात चालू आहे. गाठी आम्ही जी तयार करतो हे सगळे कारागीर अहमदनगर आणि उत्तर प्रदेशचे कारागीर असतात. गेले आम्ही महिनाभर आम्ही ही तयारी करतो 30 दिवस, म्हणजे महाशिवरात्रीपासून जे काम चालू करतो ते गुढीपाडव्यापर्यंत काम चालू असतं. रोज सरासरी 200 ते 300 किलो गाठी तयार होती. आमच्याकडं 50 ग्रॅमची गाठी, 70 ग्रॅमची गाठी, 100 ग्रॅमची, 250 ग्रॅमची आणि 1 किलोपासून ते मोठ्या गाठी, सगळ्यात मोठी गाठी 5 किलोची. तर या मोठ्या गाठ्या ज्या असतात हे सगळ्या आपल्या पुण्यातल्या सगळ्या मोठमोठ्या देवस्थानांना गाठी जाती, म्हणजे प्रामुख्याने दगडूशेठ गणपती, चतुर्सुखी देवी, सारसबक्षा गणपती, भवानी माता मंदिर, अजून तुम्हाला सांगतो तुळजापूरला जाती, जेजुरीचे खंडोबाला गाठी जाती, सगळ्या मोठ्या देवस्थानांना आम्ही गाठी सप्लाय करतो मोठमोठे. मग प्रक्रिया म्हणजे साखर चांगली पांढरी शुभ्र साखर स्वच्छ पाक तयार करायचा घट्ट आणि साच्यामध्ये दोरा टाकून तो साच्यामध्ये साखरेचा घट्ट पाक भरायचा आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली पांढरी शुभ्र गाठी तयार होती. हां, 4 ते 5 कामगारापण हे सगळं काम दिवसभर तयार होतं. 200 ते 300 किलो माल आम्ही दिवसभर करतो. महागाईनी कंबर मोडून गेलं आहे. कमर्शियल गॅसचे रेट असं त्यांनी 350 रुपये नगा एका दिवसात वाढवले, म्हणजे 2200 रुपये टाकी. गेल्या 2 वर्षापूर्वी 1000 टाकी मिळायची ती आता 2200 रुपये झाली. त्यामुळे महागाईचा विसरूच नका, महागाई खूप भयंकर झालेली. साखर गाठी पूर्वी 60 आणि 70 रुपये किलो मिळायची 2 वर्षापूर्वी, ती आता 100 रुपये किलो झाली. 30 ते 40% वाढ झाली महागाईमुळे. 100 रुपये किलो होलसेलक भाव आहे. लहान गाठी 100 रुपये किलो आणि मोठी गाठी 150 रुपये किलो, असे दोन फरक असतात. लॉकडाऊननंतर गिऱ्हाईकी फार चांगली सुटली आहे. माल आमच्याकडं रोजच्या रोज संपून जातो, माल राहत नाही काही शिल्लक.